नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूपीएससी मार्फत एक महत्त्वाचं नोटिफिकेशन आयोगाच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आणि उमेदवारांना या नोटिफिकेशन नुसार आपल्या अर्जामध्ये किंवा आपल्या परीक्षा केंद्रांमध्ये नेमका बदल कसा करणं अपेक्षित आहे याविषयी या व्हिडिओच्या मार्फत आपण चर्चा करत आहोत. कोविड-19 या परिस्थितीमुळे बरेचसे उमेदवार त्यांच्या अभ्यासाच्या ठिकाणाहून त्यांच्या मूळ गावी किंवा इतरत्र गेलेले दिसतात आणि अगोदर जी परीक्षा केंद्रे उमेदवारांकडून निवडण्यात आलेली होती त्या परीक्षा केंद्रांवरती आता परीक्षा देणे त्यांच्यासाठी शक्य होत नाहीये. त्यामुळे याच उमेदवारांकडून आयोगाला एक विनंती करण्यात आलेली होती की स्वतःच्या परीक्षा केंद्रांमध्ये त्या उमेदवारांना बदल करण्यात यावा. याच गोष्टीवरती आयोगामार्फत सकारात्मक विचार होऊन आज त्यांच्यामार्फत एक प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं दिसतं आणि या प्रसिद्धीपत्रकानुसार सिव्हिल सर्व्हिसेस आणि इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस यामध्ये जी काही प्रिलियम आणि मेन्स म्हणजे पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा यांच्या परीक्षा केंद्रांमध्ये बदल करण्याची मुभा आयोगामार्फत देण्यात आलेली आहे. आणि ही मुभा म्हणजेच काय आपण म्हणूयात तर विंडो म्हणूया. ही विंडो दोन फेजेसमध्ये राबवली जाणार आहे. यातला पहिला फेज जो आहे तो 7 जुलैपासून 13 जुलैपर्यंत 6 PM म्हणजे सायंकाळी 6 पर्यंत असणार आहे. आणि दुसरा जो फेज आहे तो दुसरा फेज 20 ते 24 जुलै 2020 सायंकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे. या कार्यकाळामध्ये उमेदवारांनी स्वतःला जी परीक्षा केंद्रे हवी आहेत हे हवे असणारी परीक्षा केंद्रांसाठी त्यांनी अप्लाय करणं अपेक्षित आहे. मात्र या ठिकाणी महत्वाचा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे. हे जे काही सगळा बदल आहे तो आयोगाच्या HTTPS upscionline.nic.in या संकेतस्थळावरती जाऊन उमेदवारांना करता येणार आहे. मात्र या ठिकाणी हा जो काही परीक्षा केंद्रांमधला बदल आहे हा बदल आयोगाने एका प्रिन्सिपल मार्फत राबवलेला दिसतो. या प्रिन्सिपलमध्ये फर्स्ट अप्लाय फर्स्ट अलॉट असा आहे. म्हणजे जो विद्यार्थी पहिल्यांदा अप्लाय करेल त्या सेंटरला त्या उमेदवाराला त्या विद्यार्थ्याला ते सेंटर अलॉट केलं जाणार आहे. आणि एकदा का त्या सेंटरची जी काही कॅपॅसिटी आहे ती परिपूर्ण झाली तर ते सेंटर क्लोज केलं जाणार आहे. आणि त्यामुळे उमेदवारांनी या ठिकाणी लक्षात घेणं अपेक्षित आहे की हे जे काही दोन फेजेस आहेत या दोन फेजेसमध्ये आपल्याला लवकरात लवकर आपल्याला जे काय हवं आहे ते परीक्षा केंद्र निवडणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला हवे असणारे परीक्षा केंद्र त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार नाही. आणि त्यानंतर जर कॅपॅसिटी फुल झाली तर उरलेल्या किंवा राहिलेल्या परीक्षा केंद्रांमधून तुम्हाला परीक्षा केंद्र निवडावं लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराने स्वतःला जे काय हवं असणारे परीक्षा केंद्र आहे ते परीक्षा केंद्र जितक्या लवकर आपल्याला अप्लाय करता येईल तेवढ्या लवकर ते करणं गरजेचं आहे. हा पहिला बदल झाला. दुसरा महत्वाचा बदल म्हणजे काय तर काही उमेदवारांचा अभ्यास हा झालेला नसतो तरी देखील त्यांनी फॉर्म भरलेला असतो किंवा त्यांची मानसिकता तेवढी स्ट्रॉंग झालेली नसते. अशा उमेदवारांना जर विड्रॉवल करायचं असेल ऍप्लिकेशन किंवा आपण म्हणजे अर्ज त्याच्यासाठी देखील त्यांनी एक कालावधी ठेवलेला आहे किंवा विंडो ठेवलेली आहे. आणि ही विंडो 1 ऑगस्ट पासून 8 ऑगस्ट पर्यंतचा जो कालावधी आहे किंवा फेज म्हणूया याच्यामध्ये तुम्हाला तो अर्ज किंवा ऍप्लिकेशन विड्रॉ करता येणार आहे. मात्र या ठिकाणी सुद्धा उमेदवारांनी एक लक्षात घेणं अपेक्षित आहे. जर एकदा तुम्ही हा जो काही अर्ज आहे तो विड्रॉ केला तर पुन्हा कोणत्याही परिस्थितीमध्ये तो तुम्हाला पुनर्जीवित करता येणार नाही याची देखील उमेदवारांनी नोंद घेणं गरजेचं आहे. म्हणजेच या व्हिडिओ मार्फत आपण दोन महत्वाचे मुद्दे बघितले. पहिला मुद्दा म्हणजे काय तर UPSC चे जी काही सिव्हिल सर्व्हिसेस आहेत आणि दुसरा जो इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस आहेत याची पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा या दोन्ही टप्प्यांसाठी जे काही परीक्षा केंद्रे आहेत याच्यामध्ये बदल करायचा असेल तर बदल करण्यासाठी दोन फेजेस आयोगामार्फत अलॉट करण्यात आलेले आहेत अलाव करण्यात आलेले आहेत आणि या फेजेसमध्ये जाऊन तुम्ही तो बदल करू शकता. मात्र महत्वाचा मुद्दा म्हणजे कोणता तर जेवढ्या लवकर तुम्हाला करता येईल तेवढ्या लवकर करणं अपेक्षित आहे तेवढा तुम्हाला त्याचा फायदा घेता येणार आहे. अन्यथा कदाचित त्या सेंटरची जी कॅपॅसिटी आहे ती फुलफिल झाल्यानंतर तुम्हाला ते सेंटर मिळू शकणार नाही. आणि दुसरा मुद्दा महत्वाचा म्हणजे काय ज्या उमेदवारांना ऍप्लिकेशन विड्रॉ करायचे आहेत त्या देखील त्यासाठी देखील आयोगामार्फत एक विंडो अलॉट करण्यात आलेली आहे. ती 1 आणि 8 ऑगस्ट या दरम्यान राहणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असताच नक्कीच लाईक करा. ही माहिती जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत पोहोचावी यासाठी व्हिडिओ नक्कीच शेअर करा. आणि तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला मात्र विसरू नका. सो लास्टली थँक्स फॉर वॉचिंग.